सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह तिच्याच घरातील सोफा सेटमध्ये कोंबून ठेवण्यात आला होता. गळा दाबून या महिलेला मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र तिच्याच घरात हत्या करून सोफा सेटमध्ये मृतदेह कोंबण्याचा धक्कादायक प्रकार कोणी केला ही बाब शोधून काढण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सुप्रिया किशोर शिंदे असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील शिवशक्तीनगर परिसरात शिंदे कुटुंबीय राहतं. सुप्रिया ही घरात एकटीच होती. तिचा मुलगाही शाळेत गेला होता. शेजाऱ्यांकडे ठेवण्यात आलेल्या चावीनं दरवाजा उघडण्यात आला मात्र सुप्रिया आढळून आली नाही. दरम्यान तिचे पती किशोर शिंदे हे सुद्धा संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले. मात्र पत्नीचा काही ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान शिंदे यांच्या घरात नातेवाईक आणि शेजारी जमले. त्यांना सोफा सेटमध्ये काहीतरी संशयास्पद वाटले. सोफ्याची तपासणी केली असता यामध्ये सुप्रियाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरली. सध्या काही लोकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं समजत आहे.